आता जी सगळ्यात मोठी बातमी समोर येते, महायुतीचं सरकार आणण्याचा बंडखोरी रोखण्यासाठी पूर्ण प्रयत्न करा, अमित शहांच्या राज्यातील नेत्यांना सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत. महायुतीचं सरकार आणण्यासाठी एकत्र काम करा, बंडखोरी रोखण्यासाठी पूर्ण प्रयत्न करा, अमित शहांच्या राज्यातील नेत्यांना सक्त सूचना. नाराजांची समजूत काढण्याचेही शहांचे आदेश देण्यात आलेले आहेत. आता अशी सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, अमित शहांच्या राज्यातील नेत्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. महायुतीचं सरकार आणण्यासाठी एकत्र काम करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. बंडखोरी रोखण्यासाठी पूर्ण प्रयत्न करा असं अमित शहांचं म्हणणं आहे. अमित शहांच्या राज्यातील नेत्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत, महायुतीचं सरकार आणण्यासाठी एकत्र काम करा असं अमित शहा यांनी सूचना दिल्या. अमित शहा यांनी त्यांच्या नेत्यांना सूचना दिलेल्या आहेत, राज्यातील नेत्यांना खास सूचना देण्यात आलेल्या आहेत. नाराजांची समजूत काढण्याचेही शहांकडून आदेश देण्यात आलेले आहेत. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून. प्रमोद, काय अधिकची माहिती आहे? प्रेरणा साधारणतः आपण जर बघितलं तर महायुतीमध्ये तीनही पक्ष एकत्र आल्यानं जे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवार होते त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असल्याचं आपल्याला बघायला मिळते. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जर आपण बघितलं तर प्रत्येक मतदारसंघामध्ये कार्यकर्ते तयार झाले होते आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आम्हालाच ती जागा जी आहे ती मिळावा. पण जर तिन्ही पक्ष निवडणूक एकत्र लढत असतील तर अनेक मतदारसंघ जे आहेत ते उद्धव एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला असतील किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेले आहेत. त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या मधून अनेक उमेदवारांकडनं बंडखोरी केले जाण्याचे संकेत जे आहेत ते दिले जातात. तशा पद्धतीच्या देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक उमेदवारांनी भेट घेतली आणि आम्ही अपक्ष पद्धतीने निवडणूक देखील लढू शकतो अशा पद्धतीच्या इच्छा देखील व्यक्त केली होती. पण अमित शहा जे केंद्रीय गृहमंत्री आहेत त्यांनी राज्यातील नेत्यांना स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही जे नाराज आहेत भारतीय जनता पार्टीतील त्यांची समजूत काढा, कुठल्याही प्रकारे भारतीय जनता पार्टीमधून अपक्ष बंडखोरी होणार नाही याची काळजी घेण्याच्या जे सक्त सूचना ज्या आहेत त्या भाजपच्या राज्यातील नेत्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्याचं आपल्याला बघायला मिळते. जर बंडखोरी केली तर महायुतीच्या जागा कमी प्रमाणात निवडून येतील. काहीही झालं तरी राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं पाहिजे याच्यावरती भर केंद्रातील नेत्यांचा असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि त्याच अनुषंगानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय जनता पार्टीचे राज्यातील नेते आहेत त्यांना सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही उमेदवारांना कुठल्याही परिस्थितीमध्ये बंडखोरी करू देऊ नका. त्यामुळे बघावं लागणार आहे की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची बंडखोरी नेमकं किती प्रमाणात कमी होते आणि ती कमी झाली तर त्यात अमित शहा यांनी अधिक माहिती घेऊयात.